नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रामध्ये आपण संपूर्ण दिवसभरातल्या राज्यभरातल्या 39 जिल्ह्यातल्या 72 बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात। पुणे, सातारा, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीमध्ये पावसाचा रेड अलर्ट। मुंबई, ठाणे, रायगड, पालघरमध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट। सोलापूरच्या करमाळात दमदार पावसाची हजेरी। कुंभेज, फाटा, जेऊर आदी ग्रामीण भागामध्ये मुसळधार पाऊस। रत्नागिरीच्या माघजन बाजारामधील 7 दुकानांमध्ये नुकसान झालेलं आहे। पुराचं पाणी दुकानात शिरलं, दुकानांचं नुकसान। संगमेश्वरमध्ये तहसीलदारांकडून माघजनमध्ये पूर परिस्थितीचा आढावा घेण्यात आला। अधिकारी पंचनामा न करताच परतल्याचा दुकानदारांचा आरोप आहे। रत्नागिरीच्या राजापूरमध्ये पुरात अडकलेल्या 56 जणांना पोलिसांनी वाचवलंय। नागरिकांना वाचवण्यासाठी 5 तासांचं रेस्क्यू ऑपरेशन, तर बाजारपेठेत पुराच्या पाण्यात अडकले होते नागरिक। रत्नागिरीतील मानवनिर्मित खोर निनको धबधब्याला रौद्ररूप, तर मुसळधार पावसामुळे धबधब्याच्या पाण्याचा जोर वाढलाय। सिंधुदुर्गात जोरदार पावसाची हजेरी। कुडाळ तालुक्यामधील पावशी गावात बेल नदीचं पाणी शिरलेलं आहे, तर पावशी गावाला पाण्याचा वेढा, जनजीवन विस्कळीत। मालवण तालुक्यामधील कळसे बागवाडी येथील घरांना आता मुसळधार पावसानं फटका दिलेला आहे। मालवण काळसे गावात पुराचं पाणी आल्यानंच रस्त्याला नदीचं स्वरूप आलंय। नागरिकांकडून होडीचा वापर। किल्ले रायगडावर जाणाऱ्या वाटा बंद। खबरदारी म्हणून जिल्हा प्रशासन आणि पोलिसांचा निर्णय। रायगडावरील रोपवे सेवा देखील बंद राहील। रत्नागिरीच्या राजापूर डोंगरावरील धबधबे प्रवाहित। कोकणामध्ये पावसामुळे निसर्गाचं सौंदर्य खुललंय। जळगाव जिल्ह्यामधील हतनूर धरणाचे 10 दरवाजे 1 मीटरनं उघडले, तर हतनूर धरणामधून 19,105 क्युसेक पाण्याचा तापी नदी पात्रामध्ये विसर्ग सुरू झालाय। जळगावात नाल्यामध्ये वाहून गेल्यानं 6 वर्षे चिमुकल्याचा मृत्यू। पावसामुळे नाल्याला पूर आला, ही घटना घडली। कोल्हापुरात पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ। पंचगंगा नदीची पाणी पातळी कोल्हापूरमध्ये 30, तर इचलकरंजी शहरात पाणी पातळी 57 फुटांवर। बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यामध्ये पावसाचा हाहाकार। तालुक्यात अतिवृष्टी सदृश्य पाऊस। नदींना नाल्यांना पूर आलेला आहे, तर तालुक्यामध्ये जनजीवन विस्कळीत झालंय। बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात अतिवृष्टी सदृश्य पाऊस। कोलारी इथं शेतात राहणाऱ्या कुटुंबाचं प्रशासनाकडून रेस्क्यू। बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव नांदुरा मार्गावरील पुलावरून कार वाहून गेली। कारमध्ये कोणीच नसल्यानं जीवितहानी टळली। संगमेश्वरला मुसळधार पावसाचा तडाखा। माघजन बाजारपेठेमध्ये गड नदीच्या पुराचं पाणी शिरलं। कासे, कलंबुशी आणि नायशी मुरुंबाळ या गावांचा संपर्क तुटला। अकोल्यात घरब खुर्दमध्ये पुरात अडकलेल्या 14 जणांना बाहेर काढलेलं आहे। जिल्हा प्रशासन आपत्ती व्यवस्थापनाकडून 14 जणांचं रेस्क्यू। अकोला शहराच्या मोरणा नदीला पूर। मुसळधार पावसामुळे दुथडी भरून वाहते मोरणा नदी। अकोला शहरातल्या गीतानगर आणि गंगानगर परिसरामध्ये पावसाचं पाणी साचलं। अनेकांच्या घरात पाणी शिरल्यानं नुकसान। नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा। अकोल्यात नाल्याचं पाणी घरात शिरल्यानं संतप्त नागरिकांचा रास्ता रोको। जुनं शहर परिसरामध्ये नागरिकांच्या घरात शेजारून नाला केल्यानं घरात पाणी शिरलंय। अकोल्यात चोहट्टा बाजार ते करोली या फाटादरम्यान पुलाची संरक्षण भिंत खचली। अकोला ते अकोट महामार्गावर ठिकठिकाणी पाणी साचलं। अंगावर घराची भिंत कोसळून तरुणांचा जागीच मृत्यू। भंडारा जिल्ह्यामधील लाखांदूर तालुक्यातली ही घटना। लातूर बाजार समितीमध्ये अडत दुकानदार आणि खाते खरेदीदार यांच्यामध्ये वादामुळे 5 दिवसांपासून बाजार बंद राहिलाय। माल विक्रीसाठी आणलेल्या शेतकऱ्यांना फटका। 15,000 क्विंटल शेतीमाल पडून
वाशिम शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या एकबुर्जी धरणामध्ये केवळ 7% पाणी साठा शिल्लक. पाणी जपून वापरण्याचं नगर परिषदेचं नागरिकांना आवाहन. पुण्याच्या भोरमधील भाटघर धरणाचा परिसर प्रतिबंधित क्षेत्र करण्याची मागणी. बसारपूर ग्रामस्थांचं पोलिसांना निवेदन. धरण परिसरामध्ये दारूपार्ट्यांचं प्रमाण वाढल्यानं ग्रामस्थांची मागणी. बीडमध्ये तणनाशक फवारल्यानं सोयाबीनचे पीक जळून खाक झालेलं आहे. शेतकऱ्याचं 1.5 लाख रुपयांचं नुकसान झालं. कृषी विभागानं कुठलीही कारवाई न केल्यानं संतप्त शेतकऱ्यांकडून आत्मदहनाचा इशारा. गोंदिया जिल्ह्यातील धरणांना कमी पावसाचा फटका, तर अद्याप गोंदियामधील काही धरणं कोरडीच. पुजारी टोला धरणामध्ये 35.93% इतका पाणीसाठा शिल्लक. पावसाळा सुरू होऊन देखील परभणीच्या इंदरी जलाशयामध्ये किंचितच वाढ झाली. धरणामध्ये केवळ 27.69% जिवंत पाणीसाठा उपलब्ध. ऐन पावसाळ्यात देखील जळगाव जिल्ह्यामधील मध्य प्रकल्प कोरडेच आहे, तर शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण. अमरावती जिल्ह्यात आंतरमशागतीच्या कामाला वेग. मान्सून सक्रिय झाल्यानं शेती पेरणींच्या कामांना लगबग. जळगावात लाडकी बहीण योजनेसाठी भाजपच्या वतीनं नोंदणी आणि मार्गदर्शन शिबिर संपन्न. आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह प्रशासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत शिबिर संपन्न झालं. नाशिकच्या जिल्हा परिषद शाळेत 6 वर्गाला एकाच शिक्षक आहे. संतप्त पालकांनी शाळेला टाळं ठोकलंय. इगतपुरी तालुक्यामधील पिंपरी सदोरमधला हा प्रकार आहे. गोंदियात पोलीस भरती प्रक्रियेमधील 110 पदांसाठीची शारीरिक चाचणी पूर्ण झाली. 8,000 उमेदवारांपैकी फक्त 8 उमेदवारांना 50 पैकी 50 गुण. सोलापुरात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या कामासाठी जास्त पैसे घेणाऱ्या 2 नेट कॅफेवर गुन्हा दाखल. योजनेमधील फीची रक्कम न आकारता 100 ते 200 रुपये घेतल्याचा प्रकार. पंढरपुरात आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर दर्शन रांगेची तयारी पूर्ण. मंदिर समितीकडून 10 पत्रा शेडची निर्मिती. 20 ते 25,000 भाविकांची होणार सोय. पुण्याच्या खेडमधील आदिवासी भागामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत जनजागृती, तर महिलांकडून अर्ज भरून घेण्यासाठी शिंदेच्या शिवसेनेकडून मोहीम. अहमदनगरमध्ये झाडांचा अनोखा वाढदिवस साजरा करण्यात आला. रांगोळी, फुगे, फेटे, बॅनर लावत झाडांचा वाढदिवस साजरा. साई योग फाउंडेशनचा हा स्तुत्य उपक्रम. सांगलीत शरद पवारांच्या उपस्थितीत भव्य बाईक रॅली, तर कवठे महाकाळमधील शेतकरी मेळाव्याच्या ठिकाणी जात पवारांच्या समर्थकांची रॅली. निसर्गाची कृपादृष्टी राहावी यासाठी सातपुड्याच्या आदिवासी बांधवांकडून नेवती पूजा. नंदुरबार जिल्ह्यामधील कक्कळकोड या गावामध्ये आदिवासी बांधवांकडून सामूहिक पद्धतीनं नेवती पूजा. अहमदनगरमध्ये सेतू केंद्र चालकांचं काम बंद आंदोलन. लाडकी बहीण योजनेसाठी प्रशासनाकडून वेळेत मोबदला मिळण्याची मागणी. तर पालघरमध्ये बाईकवरून खड्ड्यांमध्ये पडून 2 वर्षे चिमुकल्याचा मृत्यू. बोईसर तारापूर एमआयडीसीमध्ये बांधकाम विभागाच्या कामकाजावर सवाल उपस्थित. जळगावात सामाजिक वनीकरण विभाग आणि जैन इंगोतर्फे आता वनमहोत्सव कार्यक्रमांतर्गत 1,000 झाडांची लागवड करण्यात आली. सुरत रेल्वे गेट पासून निमखेडी या रोड परिसरामध्ये वृक्षारोपण. नंदुरबार जिल्ह्यामधील धरणांमध्ये पाणीसाठा नसल्यानं भर पावसाळ्यामध्ये पाणी टंचाईची समस्या कायम राहिली आहे.